मुंबई पुणे ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। या जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेले विद्यार्थी कामगार यात्रेकरू आणि सर्वच नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे समोर। या सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये असलेल्या विद्यार्थी कामगार किंवा जे कोणी अडकून पडलेले नागरिक आहेत त्यांना आता प्रवेश करता येणार नाहीये। आता त्याच्यावरती पुन्हा एकदा सरकारच्या वतीने निर्बंध घालण्यात आलेला आहे। मुंबई पुणे ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्याच्या आतमध्ये येण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत, याच्यावरती बंदी घालण्यात आली आहे। यामुळे अडकून पडलेल्या नागरिकांना सध्या तरी प्रवेश करता प्रवास करता येणार नाही आणि आपल्या इच्छित ठिकाणी गावी किंवा घरी परतता येणार नसल्याची माहिती आता समोर येते आहे। तशा पद्धतीचा आता जार देखील निघालेला आहे। सध्या पुणे मुंबई आणि जे रेड झोनमध्ये येणारे हे जिल्हे आहेत पाच, त्या जिल्ह्यांमधून या नागरिकांना प्रवेश करता येणार नाही आहे। मात्र जे परराज्यातील नागरिक आहेत कामगार आहेत त्यांना या जिल्ह्यातून प्रवेश दिला जाणार आहे। जे दुसऱ्या राज्यामध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठीच हा प्रवेश लागू असणार आहे आणि त्यांनाच परवाना दिला जाणार आहे। मात्र उर्वरित जे रेड झोनमध्ये येणारे 9 जिल्हे आहेत औरंगाबाद सोलापूर सारखे, त्या जिल्ह्यांमधून प्रवेश करता येणार आहे। मात्र अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीने त्यांना परवाने द्यावेत असं यामधून सुचवण्यात आलं आहे। प्रवास परवाना देण्यापूर्वी त्यांचं स्क्रीनिंग आणि सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवूनच त्यांना परवाना देण्याचं या आदेशामध्ये म्हटलेलं आहे। आणि आता सर्वच्या सर्व या रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। यामुळे सध्या तरी मुंबई पुणे ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यामध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांना जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्याच्या आतमध्ये प्रवेश करता येणार नाही। पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण व मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील सर्वच्या सर्व नागरिकांना बाहेर किंवा